नेहमीची परंपरा मला माहिती आहे सभागृहाची वेगळी आहे, कारण सभागृहाचं रेग्युलर कामकाज ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस आपण जे निवेदन शासनाच्या तर्फे असतं ते करत असतो. परंतु अपवादात्मक परिस्थिती आहे म्हणून मी आपल्याला आणि सभागृहाला विनंती करतो की जी काही घटना निसर्गाच्या अवकृपेमुळे घडलेली आहे त्याबद्दलचं निवेदन हे आत्ता खालच्या सभागृहामध्ये 11 वाजता आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री करतात. आत्ता आपलं सभागृह हे रेग्युलर 12 सुरू होणार आहे, पण माझी आपल्याला विनंती आहे की आत्ताच मला ह्याबद्दलचं निवेदन करण्याची एक विशेष बाब म्हणून आपण परवानगी द्यावी. संमती आहे. सभापती महोदय, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरसाळवाडी चौक मानवली ग्रामपंचायत आहे, येथील भूस्खलन दरड कोसळण्याच्या घटनेच्या विषयी मी निवेदन करत आहे. सदरवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाळ गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. सदर ठिकाणी वाहने जाण्यास देखील रस्ता नाही, तिथं सायकल देखील जाऊ शकत नाही. मौजे चौक मानवली या गावातून पायी चालत जावं लागतं. तिथं 48 कुटुंब वास्तव्यात होती, त्यांची टोटल लोकसंख्या 228 इतकी आहे. गेल्या 3 दिवसामध्ये महोदया, सभापती महोदय, तिथं 17, 18, 19 3 दिवसात 499 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, म्हणजे 20 इंच पाऊस पडला. आणि काल रात्री साधारण 10:30 ते 11 दरम्यान ही घटना घडली आणि त्या घटना प्रशासनाला कळण्याची माहिती 11:30 मिळाली. रात्री 12 आपण ताबडतोब माहिती मिळाल्या राज्य नियंत्रण कक्षाला ती माहिती मिळाल्यानंतर हे इरसाळवाडी हे एक चौक मानवली ग्रामपंचायत डोंगर दरीत वसलेली छोटीशी वाडी आहे. सदरील वाडी उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाळगडाच्या डोंगर कपारीत वसलेली वाडी आहे. सदर ठिकाणी वाहने जाण्याच्यासाठी रस्ता उपलब्ध नाहीये. चोकमानवाडी या गावातून पायी चालत जावं लागतं. तिथं ठाकर समाज आदिवासी संपूर्ण राहतो. सदर वस्ती तीव्र उतारावर असल्यामुळं दैनंदिन दळणवळणाच्या करता प्रमुख रस्त्यानं जोडलं गेलेलं नाहीये. आपल्या मुंबईपासून तो स्पॉट 80 किलोमीटर अंतरावर आहे. दूरध्वनी किंवा मोबाईलने देखील संपर्क साधणं इथं कठीण आहे. प्रामुख्याने ठाकर नावाची आदिवासी समाज या वाडीत राहतो. इरसाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरड प्रवण ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं नाही. यापूर्वी सदर ठिकाणी दरड कोसळणे, भूस्खलन होणं अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडलेल्याची नोंद नाही. लोकसंख्या मी सांगितलं तशी 228 आहे, 48 कुटुंब आहे. हे सगळं होत असताना आत्ताच्या घडीला 25 ते 28 कुटुंब बाधित झाली असावीत असा प्राथमिक अंदाज आहे. 228 पैकी 70 नागरिक स्वतः घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. 21 जण जखमी आहेत, त्यापैकी 17 जणांना तात्पुरत्या बेस कॅम्पमध्ये उपचार आपण देतोय. 6 लोकांना पनवेल येथे MGM हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. आत्ता 10:15 पर्यंत पहिली बातमी अशी आली 4 लोक गेलेत, नंतर आली 5 लोक गेलेत, परंतु आत्ता 10:15 पर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. उर्वरित लोकांचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. त्या भागात माती व दरड आणि तीव्र उतार कोसळलेली दरडीचे स्वरूप पाहता सतत पावसाच्या स्थितीमुळे चिखलपणा व ढिगारा घट्ट दबलेला असल्याने अतिशय दक्षतेने NDRF देखरेखीखाली स्थानिक ट्रेकचे तरुण, NDRF जवान आणि सिडकोकडून पाठवलेले जवळपास आपण पहिल्या टप्प्यात 500 मजूर पाठवले, अजून पुन्हा 500 मजूर पाठवतोय. सभापती महोदय, तिथं कुठलंही मशीन आपण पाठवू शकत नाही. आता आम्ही तिथं 2 साधारण रात्रीच NDRF 2 टीम पाठवून 4 वाजेपर्यंत पोहोचलेले आहेत. सिपर डॉग स्क्वॉड ते देखील घटनास्थळी आपण पाठवलेले. हे अतिशय दुर्गम भाग असल्यामुळं वाहन पाठवणं शक्यच नाही. डोंगर पायथ्याशी तात्पुरतं नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तिथला म्हणजे जो फोन नंबर आहे तो पण मी ह्या निमित्तानं सर्वांना सांगू इच्छितो. 81 081 85 54 असा हा तो नंबर आहे. पनवेल येथील ट्रेकर्स ग्रुप, यशवंती ट्रेकर्स व निसर्ग ग्रुपचे नियमित ट्रेक करणारे आणि त्या परिसरात भौगोलिक परिस्थितीचा अनुभव असणारे तरुण बचाव
पथकामध्ये सहभागी झालेले आहेत। सभापती महोदय, आपण हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर पहाटेपासून सांताक्रूज हवाई तळावर बचाव कार्यासाठी तयार ठेवलेले आहेत, परंतु मधनच पाऊस येतोय, मधनच एकदम ढग येत आहेत, त्याच्यामुळे टेक ऑफ घ्यायला देखील जी परिस्थिती असावी लागती ती खराब हवामानामुळे ते उड्डाण घेऊ शकत नाहीये। स्थानिक प्रशासनाने पायथ्याशी तात्पुरता आपण तिथे हेलिपॅड केलेलं आहे, वातावरण अनुकूल होण्याची आपण वाट बघतोय। स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महसूल, पोलीस खात्याचे क्षेत्रीय अधिकारी हे सगळे घटनास्थळी खाली आहेत। जेसीबी सारखी यंत्रणा तिथे पाठवताच येत नाही, म्हणून पूर्णपणे माणसांनी हे सगळं काम करावं लागणार आहे। मग त्यांच्याबरोबर टिकाव, कुदळी, फावडी, घमेली वगैरे ते सगळं आपण तिथे पाठवलेलं आहे। ब्लँकेट वगैरे काही जण असले तर त्यांना जे काही फूड, पाण्याच्या बाटल्या ते पण आपण तिथे पाठवलेलं आहे। आणि मलब्याखाली अडकलेल्या लोकांना कमीत कमी वेळेत सुखरूप कसं बाहेर काढता येईल हाही आपला प्रयत्न चाललेला आहे। पण हे सतत प्रचंड पाऊस आणि ढगा किंवा धुकं सकाळी खूप होतं अशी परिस्थिती आहे, त्यामुळे शोध कार्याला आपल्याला अडथळे निर्माण होत आहेत। पायथ्यापाशी पायी चालत जाण्याकरता जिथून आपल्याला गाडीतनं उतरल्यावर टॉप पर्यंत जायचंय त्याला 1 ते 1.5 तासाचा कालावधी सभापती महोदया लागतो। डोंगर कपारीचा उतराची तीव्रता आहे, काही काही जण वर चढत असताना त्यांना थोडासा त्रास व्हायला लागला, त्यांना पुन्हा खाली आपण थांबवलं। ते जी उताराची उंची आणि तीव्रता 30 अंशापेक्षा जास्त असल्यामुळं झाडं झुडपं असलेल्या केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणच हा डोंगर चढू शकतात। अध्यक्ष सभापती महोदया, मुख्यमंत्री तर ताबडतोबच सकाळी तिथं खाली पोहोचलेले आहेत। गिरीश महाजन आणि महेश बालदी तिथले स्थानिक आमदार हे दोघं मात्र वर तिथं पोहोचलेले आहेत। म्हणजे मी त्यावेळेस सकाळपासून नियंत्रण कक्षामध्ये होतो तर सतत संपर्क साधत होतो, त्यावेळेस माझा त्यांच्याशी संपर्क झाला, परंतु गिरीश महाजन साहेब सांगत होते की दादा इथं उभं राहायला पण जागा नाहीये, फार भयानक तिथं परिस्थिती आहे, पण आता त्याच्यातनं मार्ग काढायचा आणि तो प्रयत्न आपला चाललाय। उदय सामंत तिथले पालकमंत्री ते खाली पोहोचलेले आहेत, दादाजी भुसे आहेत, अनिल भाईदास पाटील आहेत, आदिती तटकरे आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधी महेश बालदीवर डोंगर आहेत, तात्पुरत्या स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहून योग्य समन्वय ठेवून शोध व बचाव कार्य प्रभावीपणे आपण अंमलात आणतोय। त्याची दक्षता स्वतः मुख्यमंत्र्यांनीच घेतात, ज्यावेळेस मुख्यमंत्रीच अशा स्पॉटवर जातात त्यावेळेस सगळं सरकारच कामाला लागतं आणि अधिकारी पण आहेत। बचाव कार्य सक्रियपणे अंमलबजावणी करतायत। रुग्णवाहिका, वैद्यकीय पथकं घटनास्थळी पासून बेसलाईन पर्यंत पहाटेच पोहोचलेली आहेत। वैद्यकीय उपचार पथक चालत जाऊन घटनास्थळी पोहोचलेलं आहे। घटनास्थळावरती तात्पुरतं नियंत्रण कक्ष, तालुका जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच मंत्रालय येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग नियंत्रण कक्ष आवश्यक बाबींच्यासाठी सुयोग्य समन्वय व प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे। सदरील माहिती ही तालुका आणि जिल्हा स्तरावरून कार्यरत अधिकाऱ्यांच्याकडनं आपण घेतलेली आहे, ती प्राथमिक स्वरूपाची आहे। शक्य तितक्या लवकर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणं हा आपल्या सगळ्यात अधिकचं प्राधान्य आहे, तो विषय महत्वाचा आहे, तो प्रभावीपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्यात येत आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिथं गेल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये ची मदत जाहीर केलेली आहे। जखमींचा पूर्ण खर्च हा राज्य सरकार त्या ठिकाणी करणार आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही ही सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावलेली आहे। आणि सभापती महोदय, साधारण सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर ह्या सगळ्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये, डोंगराळ भागामध्ये किंवा मुंबई उपनगर इथंही पाण्याची परिस्थिती बघितली, गडचिरोलीची पण बघितलंय, बाकीच्याही सगळ्या भागातली माहिती त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। इवन पण सगळीकडे परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। आता रत्नागिरीमध्ये पण काही शहरं पाण्याखाली होती, तिथलंही पूर म्हणजे धोक्याची पातळी जी आहे त्याच्यापर्यंतच पाणी आहे, काही काही पाणी तर खाली आलेलं आहे, अशा प्रकारे बहुतेक राज्याची परिस्थिती आहे। अजूनही मात्र हवामान खात्याने 5 दिवसाच्या करता जिथं काल रेड अलर्ट होता तिथं ऑरेंज अलर्ट सांगितलेला आहे आणि त्या प्रकारे तिथली सगळी आपण परिस्थिती हाताळतोय। अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना साधारण रेड अलर्ट म्हटल्यानंतर
आठ इंचापेक्षा जिथे जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याला आपण रेड अलर्ट म्हणतो, साडेचार ते आठ इंचापर्यंत आपण ऑरेंज अलर्ट म्हणतो आणि येलो अलर्ट अडीच ते साडेचार इंच पावसापर्यंत म्हणजे 65 मिलीमीटर ते 115 मिलीमीटर आणि अडीच इंचापेक्षा कमी पाऊस असेल तर तिथं आपण ग्रीन म्हणून संबोधतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे। परंतु मी सकाळी पुन्हा हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी सांगितलं की हे सतत 3-3 तासाला बदलतंय, कारण एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्याच्यावर सतत आपण ह्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी काल तर आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला जिथं अतिवृष्टी होती त्यांना सगळ्यांना केलेलंच आहे आणि शाळांना पण आपण सुट्ट्या प्राथमिक आणि हायस्कूलला दिलेल्या आहेत, कॉलेजचे काही काही परीक्षा चालू आहेत त्याच्यामुळे कॉलेजच्या बद्दल तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवून तिथला निर्णय घ्यावा अशा प्रकारचा अधिकार आपण त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। या प्रकारे काम चालू आहे। अध्यक्ष सभापती महोदय, दुसरं काय झालं, त्या दोन हेलिकॉप्टरलाच काही मशीन उचलून तिथं न्यावं लागणार आहे तर त्या मशीनची वजन आहे जवळपास एकाचं 3.5 टन आहे, तेवढं हेलिकॉप्टर नाहीये, ते पंजाबला आहे, ते पण आपण आणायचा प्रयत्न करतोय परंतु त्याला यायला बराच काळ लागणार आहे आणि माणसांनी शक्य असेल तर आता आपल्याला माणसांनीच काम करावं लागणार आहे, पण तरी एक आता दोन मशीन अशी आपल्याला मिळालीत की त्यांचं वजन 1.5-1.5 टन आहे आणि ते उचलून ते तिथं नेऊन सोडायचं असं पण आपण व्यवस्था केलेली आहे। परंतु हे सगळं करत असताना हवामान जोपर्यंत सुधरत नाही, आणि गिरीश महाजन साहेब म्हणले की दादा असं बोलताना पण इतका धो धो पाऊस येतो, पुन्हा कमी होतो, पुन्हा पाऊस वाढतो, अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अद्यापपर्यंत नक्की किती जण तिथं गाडले गेलेले आहेत, कारण 228 लोकसंख्येपैकी बरेचसे काही काही जण तिथं काही भागामध्ये कामाला जातात, नोकरीला जातात अशी पण संख्या आहे, तो आकडा मात्र अजून एक्झॅक्ट आकडा आलेला नाही। ही जे काही आत्ता प्राथमिक माहिती मिळाली त्याच्या आधारे मी सभागृहाला अवगत करण्याचा प्रयत्न सभापती महोदय केलेला आहे आणि आम्ही सगळेच पूर्ण शासन स्वतः मुख्यमंत्रीच तिथं असल्यामुळं सगळेजण तिथं बारकाईनं लक्ष ठेवून आहोत, ही पण बाब मला सभागृहाच्या लक्षामध्ये आणून द्यायची। दोन हेलिकॉप्टर मुंबई एअरफोर्स बेस तयार करण्यात आलेले आणि वातावरण उड्डाणास सुयोग्य झाल्या घटनास्थळी रवाना करण्याची तजवीज केलेली आहे, तिथं ते कुठं उतरायचं तिथली पण व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि रायगड पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली पुणे सातारा कोल्हापूर अहमदनगर या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधला दूरध्वनीवरून आणि त्यांनाही तिथं अलर्ट राहायला सांगितलेलं आहे। कोकण विभागात मागील 2 दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अजूनही हवामान खात्याने सांगितलं की अजून 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्तीचं लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। मुंबईतली पण परिस्थिती, पाणी बऱ्याचशा ठिकाणी साठलेलं असल्यामुळं लोकल काही काही ठिकाणच्या बंद आहेत, कारण रुळाच्या वर पाणी आलेलं आहे। ठाण्यामध्ये देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे, पण ह्या सगळ्या परिस्थितीवर राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याची सगळी यंत्रणा, मंत्रीगण सगळेजण बारकाईनं लक्ष ठेवून सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे, सगळ्यांना कामाला लावलेलं आहे आणि जेवढ्या लोकांचं ह्याच्यातनं जीव वाचवता येईल तो वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न राज्य सरकारचा आहे। आपण अत्यंत महत्वपूर्ण असं निवेदन केलेलं आहे। अधिक माहिती विचारण्याच्या साठी फक्त 1-2 प्रश्न विचारता येतील, परंतु त्याच्यावरती प्रतिक्रिया, कॉमेंट, सजेशन याच्यावर चर्चा आपण सभागृहात दुपारी होऊ शकते वेळ प्रसंगी पडल्यास। त्याच्यामुळे स्पेसिफिक टू निवेदन विचारायचं असेल तर स्पष्टीकरणात्मक विचारा, त्याच्यावरती कुठलीही शेरेबाजी करता येणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।